आपण घरात बंद खोलीमध्ये बसून राहिलो की बाहेरचं विशाल जग संपल्यासारखं वाटायला लागतं. उद्धव ठाकरेंच्या टीकेला आशिष शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार. मुंबई महापालिकेला भ्रष्टाचाराचा विळखा पडल्याचं सांगत शिवसेनेवर साधला निशाणा. पण हिटलरचे जे मंत्री होते त्यांचं नाव होतं गोबेल्स. आणि गोबेल्सचं एक तत्व होतं की 100 वेळा एखादी गोष्ट खोटी असेल ती सांगा, लोकांना ती खरी वाटायला लागते. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांचा हल्ला बोल. नाव न घेता शिवसेनेमध्ये हिटलर शाही सुरू असल्याचा केसरकरांचा आरोप. बंगळा गौर खेळ म्हणून जोडलं हे कोणाचं ऑब्जेक्शन आहे का? तर त्याच्यामध्ये त्या 5% आरक्षणामध्ये मंगळा गौर पण जाईल. खेळाडूंसाठीच्या 5% नोकरीतील आरक्षणाबाबत चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. गोविंदांना नोकरीत वेगळं आरक्षण दिलेलं नाही. दहीहंडी खेळाचा समावेश केल्याचं केलं स्पष्ट. बहुमत चाचणीवेळी उपस्थित नसणाऱ्या काँग्रेसच्या 11 आमदारांना अभय. कारवाई न करण्याचा काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा निर्णय. पक्ष सोडून जाण्याच्या भीतीनं कारवाई न केल्याची माहिती. जांबोरी मैदानावरच्या दहीहंडीवरून भाजप शिवसेनेत झुंपणार. मैदानावरील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचं नुकसान झाल्यानं सेना आमदार सुनील शिंदे करणार तक्रार. कृषी मंत्री सत्तारांच्या जिल्ह्यामध्ये दाखवलेल्या शून्य शेती नुकसानीचा News18 लोकमतकडून भांडाफोड. विरोधी पक्षनेत्यांकडून बातमीची दखल. News18 लोकमतमुळे शेतकऱ्यांना मिळणार मदत.